या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की हेमाडपंथी असलेलं हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीचं आहे, आणि दुसरं वैशिष्ट्य जर सांगायला गेलं तर या मंदिरामध्ये भाविकांची येणाऱ्याची संख्या जी आहे ती लांबून भाविक या ठिकाणी येतात. अगदी आंध्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या भागातून हजारो भाविक या ठिकाणी नवरात्रीच्या महोत्सवामध्ये येतात आणि देवीचं दर्शन घेतात. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातली देवी म्हणजे रेणुका देवी. शेकडो वर्षांपूर्वीचं पुरातन काळातलं हे रेणुका मातेचं मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. संपूर्णपणे हेमाडपंथी असलेला या मंदिराचा गाभारा पुरातत्वाची साक्ष देतो. रेणुका माता आणि जमदाग्नी ऋषी यांनी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली अशी आख्यायिका आहे. दंडकारण्य होतं पूर्वी, असं तुकाराम गाथ्यात उल्लेख आहे. जेव्हा नव्हते पंढरपूर तेव्हा होते रेणापूर, असं गाथ्यामध्ये उल्लेख आहे. परंतु त्या दृष्टीनं पाहिलं तर हे फार पुरातन मंदिर आहे आणि पुढला गाभारा हेमाडपंथी आहे. त्याच्यानंतरचा 300 वर्षापूर्वी बांधलेला आहे कुणीतरी दानशूर महिलेनं हा दगडी सभा मंडप. या मंदिरातील दगडी दीपमाळेमध्ये आजही ज्योत पेटवण्याची परंपरा कायम आहे. संपूर्णपणे दगडाची असलेली दीपमाळ कुणीही हलवू शकतो आणि प्रत्यक्षात दीपमाळ हलते देखील, हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य. हे पालखी 8 वाजता गावामधून मिरवणूक निघते. निघाल्यानंतर गावामध्ये एक जुनी बारव आहे, त्या बारवपाशी पालखी गेली की ऑटोमॅटिक पाणी तिथलं आतमधलं हलतं. हे वैशिष्ट्य आहे रेणापूरचं. तरी बाहेरून बरीच लोक इथं येते. आदिशक्ती आदि माता आहे, लोकाश्रय भावना, नवसाला पावणारे जागरा देवस्थान की कुणी काही बसवलेलं नाही, ही कुण्या पिढीचं आहे. ती लोकांची एक सगळ्याची भावना ही जुना आहे, तात्पुर बसवलेलं नाही, एक लोकांची भावना बाबा देवीला गेलं तर आपल्याला नवसाला पावती. आदिशक्ती आदिमाता असलेल्या रेणुका देवीचा उल्लेख हा तुकाराम गाथेत आहे. अशा या रेणुका मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात. नितीन बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर.